नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. स्वामींना विडा अर्पण केल्याने होती इच्छापूर्ती. चला तर मग जाणून घेऊया त्यामागील सद्भावना आणि उपाय. देवाला नैवेद्य दाखवणे आणि अर्पण करणे यात फरक आहे. जी गोष्ट मनापासून केली जाते त्याचे फळ नक्कीच मिळते. भक्त आपल्या आवडीच्या गोष्टी भगवंताला अर्पण करतो आणि त्याची भक्ती पाहून भगवंत त्याचा स्वीकारही करतो. त्यानुसार आपण जसा देवाला नैवेद्य अर्पण करतो तसा देवाला विडाही दिला जातो. रसिक भक्तांनी त्यावरही सुंदर कविता लिहिली आहे. जसं की, विडा घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल्य करून आलया. देतो हात जोडून या भावे वंदून या पाया. ज्ञानवृष्टी पुगी फळ तुमच्या कृपेचे हे बळ. मूळ आधार सोजवळ पापी पतित ताराया. विडा घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल्य करून आलया. भक्ती दळ नागवल्ली पाने शुद्धही काढिली. नाम बळे निर्मळ केली सिद्ध झालो जी अर्पाया. विडा घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल्य करून आलया. रंगी रंगला हा कात प्रेम भावाच्या सहित. त्याने केले माझे हित देह लावियाला पाया. विडा घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल्य करून आलया. चुना शांती निर्मळ त्वांची दिले भक्ती बळ. करुणी मनासी कोमळ चरणी घातली ही काया. विडा घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल्य करून आलया. वेलची ज्ञान ज्योत सर्व भूतांच्या विरहित. ठेवणी तुमच्या पायी हेत लागे मनासी वळवाया. विडा घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल्य करून आलया. लवंग जाना तिखट खरी घेऊनी बुद्धीच्या चतुरी. क्रोध दौडी येला दुरी तुझी समर्थ ताराया. विडा घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल्य करून आलया. वैराग्याचे जायफळ तुम्ही दिले भावबळ. करुणी विरक्त निर्मळ शिरी ठेविली छाया. विडा घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल्य करून आलया. पत्री क्षमेची या परी बापा मिळविली बरी. सदा राहुनी अंतरी सुखे सुखविते देहा. विडा घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल्य करून आलया. काय बदामाची मात फोडुनी द्वैताचा हा हेत. वाढवया भक्ती पंथ सिद्ध केला करून आलया. विडा घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल्य करून आलया. आत्महिता हित कस्तुरी घेऊनी ज्ञान भक्ती परी. धन्य हिची थोरी भवी भवात ताराया. विडा घ्या हो स्वामी राया, भक्ती वत्सल्य करून आलया. आनंद म्हणे केशर सत्य तुमचे पायी माझा हेत. पूर्ण केले मनोरथ कृती कर्मासी वाराया. विडा घ्या हो स्वामी राया, भक्त वत्सल्य करून आलया. देतो हात जोडून या भावे वंदून या पाया. कवनाचे शब्द लक्षात घेतले तर हा केवळ प्रापंचिक विडा नाही तर परमार्थिक विडा असल्याचं लक्षात येईल. हा विडा अर्पण देवाला करायचा आहे आणि त्यामुळे चढणारा भक्तिरंग भक्ताने अनुभवायचा हा त्यामागचा मूळ भावार्थ. त्यामुळे केवळ स्वामींनाच नाही तर दत्ताला, हनुमंताला, रामरायाला, विठुरायाला, साईनाथाला अशा अनेक देवांना विडा अर्पण केल्याची सुमधुर कवने आपल्याला आढळतील. हा झाला परमार्थिक उद्धार. आता प्रापंचिक उद्धार कसा होतो ते देखील जाणून घेऊया. कोणत्याही पूजेमध्ये विड्याचे पान वापरणं खूप शुभ मानलं जातं. हिंदू धर्मात विड्याचे पान अत्यंत पवित्र मानलं जातं. असं मानलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी देवतांनी भगवान विष्णूंची विड्याच्या पानांनी पूजा केली. तेव्हापासून पूजेत विड्याच्या पानांचा वापर केला जातो किंवा विड्याचा वापर केला जातो. या पानांमध्ये देवी देवता वास करतात असं देखील मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानाशी संबंधित उपाय आणि युक्त्या खूप प्रभावी मानल्या गेल्या आहेत. विड्याची पानं केवळ कामात यश मिळवून देत नाही तर आपल्या कामातील अडथळे देखील दूर करतात. तर आता इच्छापूर्तीसाठी विड्याच्या पानाचे उपाय जाणून घेऊयात. नंबर एक, इच्छापूर्तीसाठी दर मंगळवारी किंवा शनिवारी स्नान करून मंदिरात जावं. बजरंग बलीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. नंबर दोन, विड्याच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. ही पानं नकारात्मक शक्तींना शोषून घेतात म्हणून वास्तुशास्त्राने घरात नागवेलीच्या पानांचा म्हणजेच विड्याच्या पानांचा वेल लावावा असं सांगितलं आहे. नंबर तीन, स्वामी समर्थांना आपण विडा अर्पण करतो तसा दर गुरुवारी दत्त गुरूंना स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. यामुळे प्रापंचिक कलह दूर होऊन कौटुंबिक नातं सुधारतं. नंबर चार, व्यवसाय वाढीसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनीची ओटी भरून तिला जेवू घाला आणि जेवू घातल्यानंतर विडा द्यावा. तिने संतुष्ट होऊन आशीर्वाद दिले असता व्यवसाय वृद्धी होते तसेच लक्ष्मी प्रसन्न देखील होते. तर माझ्या मित्र मैत्रिणींनो, तुम्ही देखील स्वामींना विडा अर्पण केलाय का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.